बाळूमामांच्या पाऊल खुणा। सद्गुरु बाळूमामा भक्त कल्याणार्थ दशदिशांना रानोवनी गावोगावी भ्रमण करीत होते। शरण आलेल्या दीन दुःखितांच्या व्याधी व्यथा दूर करून त्यांना सदाचाराची सन्मार्गाची शिकवण देत परमार्थ प्राप्तीचा सुलभ मार्ग सांगत होते। बकऱ्या मेंढरांसमवेत ज्या ज्या गावात ज्या ज्या वाटेवरून मामा मार्गक्रमण करत त्या त्या ठिकाणी उमटलेल्या देवावतारी बाळूमामांच्या आठवणींच्या पथदर्शी पाऊल खुणा भक्त भाविकांसाठी निश्चितच नितांत पूजनीय आहेत। याच पाऊल खुणा दीपस्तंभाप्रमाणे भक्तांना जगण्यासाठी योग्य दिशा दाखवतील याच भावनेतून स्वरसुधा कलामंच सादर करीत आहे बाळूमामांच्या पाऊल खुणा या मालिकेतील पुष्प पहिले, बाळूमामांचे जन्मस्थान अर्थात अक्कोळ येथील सद्गुरु बाळूमामांचे घर। ज्या गावात सद्गुरु बाळूमामांचा जन्म झाला तेच हे अक्कोळ गाव। बाळूमामा, सद्गुरु बाळूमामा, देवावतारी बाळूमामा, बाळूमामा गुरु माझा कल्पतरु, तारा या संसारू अवतार। याप्रमाणे प्रत्यक्ष शिवशंकरानं या कलियुगात अवतार घेण्याचं योजिलं। दिवस स्थळ काळ वेळ ठरली आणि पवित्र अशा अक्कोळ गावी पिता मायाप्पा आणि माता सुंदराई या सत्शील सात्विक आणि पुण्यशील मातापित्याच्या पोटी 3 ऑक्टोबर 1892 रोजी द्वादशीच्या दिवशी दुपारी 4:23 प्रत्यक्ष परमेश्वरानं या जगाच्या कल्याणासाठी भक्तरक्षणार्थ अवतार घेतला आणि ज्या घरात अवतार घेतला तेच हे अक्कोळच्या पुण्यभूमीवरील देवावतारी बाळूमामांचं जन्मस्थान अर्थात बाळूमामांचं घर। असं पावन हे घर स्वर्गाहून ही सुंदर अवतरले विश्वेश्वर बाळूमामा धरणीवर। प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर शिवशंकर कैलासाहून अक्कोळच्या या पुण्यभूमीवर धनगर कुळात बाळूमामांच्या रूपात ज्या पवित्र घरात अवतरले तेच हे देवावतारी सद्गुरु बाळूमामांचं घर। बेळगावीमधील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ गावच्या पवित्र भूमीवर असलेल्या याच पावन घरात सद्गुरु बाळूमामांचा जन्म झाला तेच हे पवित्र असं बाळूमामांचं जन्मस्थळ। बाळूमामा जन्मस्थळ पाहुनी घे एक वेळ, बाळूमामा जन्मस्थळ पाहुनी घे एक वेळ, 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 बाळूमामा जन्मस्थळ पाहुनी घे एक वेळ। प्रत्येक बाळूमामा भक्तानं एक वेळ अवश्य पाहावं आणि श्रद्धेनं दर्शन घ्यावं असं हे बाळूमामा जन्मस्थळ। आजही बाळूमामांच्या कृपेनं बाळूमामांच्या आठवणी आणि पावित्र्य याची साक्ष देत ही वास्तू जशी पूर्वी होती तशीच्या तशी उभी आहे। देवावतारी सद्गुरु बाळूमामांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची बालपणीच्या बाललीलांची आठवण करून देणारं हे घर। आज इथं बाळूमामांची तस्बीर पूजेसाठी ठेवली असून बाळूमामा भक्त इथे नतमस्तक होतात। शेजारीच बाळूमामांचं कृपाछत्र मायेची कांबळ अर्थात मामांची घोंगडी आहे। आप्पा अर्भावे
आणि कुटुंबीय मनोभावे सर्व देखभाल पूजा अर्चा करीत आहेत. ज्या घरात बाळू मामांचं पहिलं पाऊल पडलं त्या पवित्र पाऊलांच्या पाऊलखुना आपल्या सर्वांसाठीच निस्संदेह पूजनीय आहेत. म्हणूनच स्वरसुधा कलामंच या यूट्यूब चॅनलवर आपणासारख्या सुज्ञ भक्तांसाठी बाळू मामांच्या पाऊलखुना ही नवीन मालिका सुरू करत आहोत. या प्रवासात आपणा सर्वांची सोबत निश्चितच प्रेरणादायी ठरेल. याच अपेक्षेनं पुढील भागात नक्की भेटूयात आणि सद्गुरू बाळू मामांच्या पाऊल खुणा जपूयात. जय बाळू मामा. बाळू मामांच्या पाऊल खुणा, बाळू मामांच्या पाऊल खुणा.